सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांचे पुनर्रचित सेतु अभ्यासक्रमाच्या इयत्ता 8वीच्या उत्तर चाचणीमधील समाजशास्त्र या विषयाच्या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये स्वागत। आज आपण इयत्ता 8वीचा समाजशास्त्र या विषयाचा एकत्रित म्हणजे इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र असे तीनही विषय एकत्रित असलेला मार्गदर्शनपर व्हिडिओ अभ्यासणार आहोत। उत्तर चाचणीच्या इयत्ता 8वीच्या सर्व विषयांच्या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक नक्की पाहावी। त्याचप्रमाणे इयत्ता 8वीचे सर्व विषयाचे मार्गदर्शन आपल्या यूट्यूब वाहिनीवरून करण्यात येत आहे। सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। पहिल्या भागामध्ये उत्तर चाचणीमधला इतिहास व नागरिकशास्त्र यांचा एकत्रित व्हिडिओ आपण अभ्यासूया। इतिहास व नागरिकशास्त्र प्रश्न पहिला, पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या इयत्ता 8वीच्या सर्व विषयांच्या पूर्वचाचणी, उत्तर चाचणी आणि सेतू अभ्यासाच्या सविस्तर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी आपले चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। तुमच्या मनामधल्या शंका प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। प्रश्न पहिला, योग्य पर्यायस गोल करा। पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? याचं उत्तर हैदर अली। दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी देवगिरी होती? याचं उत्तर दिलेल्या पर्यायांमध्ये नाही तर अचूक पर्याय दिल्ली। तिसरा प्रश्न, अमृतानुभव हा ग्रंथ कुणी लिहिला? याचं अचूक उत्तर, अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला। चौथा प्रश्न, शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630। आणि पाचवा प्रश्न, संविधान सभेचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पर्याय क्रमांक 2, योग्य उत्तराला गोल करून विद्यार्थ्यांनी आपले उत्तर अचूक नोंदवायचे आहे। विद्यार्थ्यांसाठी इतिहास व भूगोल यांचे स्वतंत्र व्हिडिओ आहेत। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, चूक की बरोबर ते लिहा। 1, स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते, बरोबर। न्यायाधीशाला सहजपणे पदच्युत करता येते, चूक। शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात, बरोबर। आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते, चूक। बाळाजी विश्वनाथ कोकणातील होता, बरोबर। उत्तरांचा क्रम बरोबर, चूक, बरोबर, चूक आणि बरोबर। पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। तक्त्यामध्ये सर्वप्रथम बहमनी राज्याची स्थापना 1347 झाली। इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर आले आणि मुघल राज्याची स्थापना 1526 झाली। तीनही उत्तरे आपल्याला या चौकटीत तक्त्यामध्ये नोंदवायची आहेत। त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा। याचं उत्तर, वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर सत्यता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य, स्वप्न या विविध मूल्यांचे संस्कार केले। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला असलेली माहिती तुम्हाला लिहायची आहे। याचं उत्तर आता आपण अभ्यासूया। संत कबीर हे भक्त चळवळीतील विख्यात संत होते। त्यांनी सत्याला ईश्वर मानले, सर्व मानव एक आहेत हा संदेश दिला, जातीभेद व धर्मभेद त्यांनी मानले नाहीत। पुढचा प्रश्न, इतिहासातील विविध साधनांचे प्रकार लिहा, स्पष्ट करा। इतिहासातील विविध साधने, लिखित साधने, मौखिक साधने, भौतिक साधने। विद्यार्थ्यांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकार एका वाक्यात स्पष्ट करायचं आहे आणि त्याचं उत्तर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवायचं आहे। त्यानंतर इतिहासाच्या पूर्वचाचणीतील पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया।
शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. शिवाजी महाराजांच्या लष्कराची दोन भागांमध्ये विभागणी होती, एक पायदळ आणि दुसरे घोडदळ. पायदळात हवालदार व जुमलेदार असे अधिकारी असायचे. घोडदळात दोन प्रकारचे घोडेस्वार असायचे, शिलेदार आणि दुसरा बारगीर. घोडदळात बारगीरांची संख्या अधिक होती. शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये असलेल्या विविध गोष्टींचा अंतर्भाव करून विद्यार्थी ह्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या शब्दामध्ये लिहू शकता. प्रश्न आकलन होणं महत्त्वाचं आहे आणि त्याचं उत्तर आपण आपल्या शब्दात नोंदवायचं आहे. पुढचा प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना हे संविधान. उत्तर, संविधान देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. संकल्पना स्पष्ट करताना पुढचा प्रश्न, राजकीय न्याय. राजकीय न्याय राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. या दोन्ही संकल्पनांची उत्तरे विद्यार्थ्यांनी आकलन करून स्वतःच्या शब्दात नोंदवायची आहेत. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, समाजशास्त्र या विषयातील इतिहासात आणि नागरिकशास्त्र यांचा स्वतंत्र, भूगोलाचा स्वतंत्र आणि समाजशास्त्र या विषयाचे दोन्ही एकत्रित असे तीनही व्हिडिओ आपल्या चॅनलवर. समाजशास्त्र या विषयातील भाग दोनमध्ये आपण आज भूगोल या विषयाचा मार्गदर्शनपर व्हिडिओ अभ्यासणार आहोत. उत्तर चाचणी इयत्ता 8वी भाग 2 विषय भूगोल. विद्यार्थ्यांनी परिपूर्ण मार्गदर्शनासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक व शेअर करा. पहिला प्रश्न अभ्यासूया. योग्य शब्द लिहा. हवा उंच गेल्यावर टिंब टिंब होते, याचं अचूक उत्तर आहे विरळ. दुसरा प्रश्न, पृथ्वीचा आस कललेला नसता तर पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्त यांच्या भागात वर्षभर तापमान तेच राहिले असते. विद्यार्थ्यांनी रिकामी जागा योग्यपणे पूर्ण करायची आहे. प्रश्न दुसरा, पुढील तक्ता पूर्ण करा. अक्षवृत्त आणि रेखावृत्त याच्यामधील फरक. अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात, रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात. दुसरं, अक्षवृत्तांचे माप सारखे नसते. रेखावृत्तांमध्ये तिसरा मुद्दा, दोन्ही ध्रुवांकडे अंतर कमी होत जाते ते समान नसते. आणि चौथा मुद्दा, रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, साखळी पूर्ण करा. जलचक्राची साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. ढग, ढगानंतर आर्द्रता, त्यानंतर वाप, त्यानंतर सांद्रीभवनाची क्रिया, त्यानंतर पाणी, त्यानंतर हिमकण, त्यानंतर थंड आणि त्यानंतर घनीभवन आणि ढग, अशा पद्धतीने ही जलचक्राची आकृती विद्यार्थ्यांनी पूर्ण करायची आहे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. पेन्सिल व पट्टीचा योग्य ठिकाणी वापर करा. आकृती व्यवस्थित पूर्ण करा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील नकाशात सगळ्या गोष्टी पहा, निरीक्षण करा आणि सूची तयार करा. उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला रस्ता, नदी, लोहमार्ग, महामार्ग यांची सूची तयार करून दाखविली आहे. विद्यार्थ्यांनी पेन्सिल व योग्य चिन्हांचा वापर करून सूची पूर्ण करायची आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला एक रेखालेख आखडायचा आहे. रेखालेख कसा तयार करायचा याची कृती या व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवलेली आहे. त्याचे निरीक्षण करा आणि तुमची आकृती, तुमचा रेखालेख पूर्ण करा. एक्स अक्ष, वाय अक्षावर सर्व नोंदी घ्या. दोन वेगवेगळ्या रंगांनी दोन्ही रेखालेख दाखवा, म्हणजे तुम्हाला त्यातील फरक सुस्पष्टपणे दाखवता येईल.
आकृती रेखाटल्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नामध्ये भौगोलिक कार्नेलिया हा प्रश्न अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये पहिला प्रश्न मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात, याचं उत्तर मोसमी प्रदेशात पर्जन्याची व तापमानाची स्थिती पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असते, त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. दुसरा प्रश्न ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो, याचं उत्तर ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0° सेल्सिअसपेक्षा कमी असते म्हणून हवेचा दाब जास्त असतो. पशुपालन व्यवसाय शेतीला पूरक असतो कारण पशुपालनामुळे शेतीची सुपीकता टिकवता येते, तसेच शेतीतील चारा व उत्पादने पशूंना खाद्य म्हणून वापरता येतात. पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. नकाशाची अंगे कोणती? नकाशाची अंगे, नकाशाचा हेतू, नकाशाचा प्रदेश, नकाशाचे प्रमाण, सांकेतिक चिन्हे व खुणा. हवेची अंगे कोणती? हवेची अंगे तापमान, हवेचा दाब, वारे, आर्द्रता व वृष्टी. विद्यार्थ्यांनी मुद्देसूद व समर्पक उत्तरं लिहिणं अभिप्रेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या भूगोल या विषयाची उत्तर चाचणी स्वतंत्र व्हिडिओच्या रूपात आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे, तुम्ही तिचाही नक्की अभ्यास करा. सगळ्यांना सेतू अभ्यासाच्या उत्तर चाचणीसाठी शुभेच्छा. इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासक्रमाच्या चाचणी परीक्षा तसेच प्रत्येक दिवसाच्या कृतीपत्रिकेसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक व शेअर करा. चाचणी परीक्षा आणि सेतू अभ्यासासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.